గుడారమటి పెట్టి పెట్టుకుంటాం कुटुंबाचं उदरनिर्वाह कसं चालतो? येस बिड्यावरच चालतो आमचं। अच्छा, तुम्हाला किती मुलं बाळ किती आहेत? चार मुली आहे। चार हां, चार मुलींचं सांभाळ आपण फक्त येच बिड्यावरच करतोय आम्ही। बरं, आता तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहेत? आता कसं सगळ्यांना देतो, आपल्याला पण द्यायचं ना थोडं फार तरी त्यांना। अच्छा, मग आता काहीच नाही आम्हाला तर। तुमचं काहीतरी तुमची शासनाने तुम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यावं असं तुमची इच्छा? हां, तसं म्हणजे इथं तुमच्याकडेपणी घेऊन मग ते समोर विकतात? हां, मला तर जाण्याचंच आहे। अच्छा, तुमचं आता या कामावरती तुमच्या घरात किती जण तुमची उदरनिर्वाह करताय? आम्ही सहा जण। सहा जण? हां। आता लॉकडाऊन होता, मागचा लॉकडाऊन होता, हा लॉकडाऊन आहे। तुमचं बिड्याचं सध्या काम बंद होतं? बंद होते, असंच आता कडा लागले कसं बी। आता तुमचं घर चालतं आहे कसं? चालायला लागलं नाही, पण तसंच कडा लागले। आता काय करते, मग मजबूर आहे आमचं। आता त्यांना दोन पोरी आहे, त्याला आम्ही पाच जण आहे, एकच जण करते। मी रिटायर झाले आता। बरं, आता दिवसभर तुम्ही बिडे वळून किती पैसे कमवतात? काय की आता किती पैसे, आता 2000 काय 1000 काहीच येत नाही महिन्यामध्ये। चार पाच मापडा तीन। आता याच्यानंतर आपलं काय होईल? तेच ना, आमचं काय होईल? आता शिक्षण पण नाही, थोडं बाहेर जाण्याचं सवय पण नाही। हे भिड्याचंच आहे आम्हाला पहिल्यापासून करायचं, मग काय होणार काय ते काय करणार। आता हे मागच्या लॉकडाऊनमध्ये आणि ह्या लॉकडाऊनमध्ये आपली किती भरपड झाली, आपल्याला किती त्रास झाला? लय त्रास झाला। काय काय झालं तुझे? काय म्हणजे आता घरात खाण्याचं पिण्याचं आणि लेकरांना कपडे, तर हे 2 वर्ष व्हायले कपडे नाही, त्यांना जसं चालायला तसं चालू राहिलं। सणवार काय झाले नाही? सण वगैरे काहीच नाही। अरे, ह्या बिड्या दिवसभरात तुम्ही किती वळताय?